UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. आधीचे पंतप्रधान निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधीशही उपस्थित राहायचे. मग गणपती पूजनाला मोदी गेले तर इतका गहजप का? फडणवीसांनी ट्विट करत विरोधकांना फटकारलं. पंतप्रधान मोदींकडून काल सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन. शिवसेना राष्ट्रवादी संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का? आता न्याय मिळेल असं वाटत नाही, राऊतांची टीका. फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे. सर्व धर्म समभाव आपण मानायचं नाही, भाजप आमदार नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. जातीवादी आमदाराला भाजपनं देशातून हद्दपार करावं, नितेश राणेंची आमदारकी रद्द करून जेलमध्ये टाकावं. ठाकरे गटाच्या शरद कोळींचा नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल. कुठल्याही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी विरोधच करत राहील, कायदेशीर कारवाईसाठी मागे पुढे पाहणार नाही, अजित पवारांचा इशारा. मला ज्ञान शिकवणाऱ्या अजितदादांनी घर फोडलं हे आधी मान्य करावं. शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेशावेळी भाग्यश्री आत्रामांनी अजित पवारांना सुनावलं. धर्मराव बाबा आत्राम, शेर तर मी शेरणी, कार्यकर्त्यांना कुणी हात लावाल तर हात कापून टाकेन, भाग्यश्री आत्रामांचा अप्रत्यक्ष वडिलांनाच इशारा. जागा वाटपामध्ये खेड आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा दिलीप मोहिते पाटलांना आमदार करा. खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, अजित पवारांचं आळंदीकरांना आश्वासन. अजितदादांच्या मेळाव्याच्या बॅनरवर पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा फोटो, राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण. पुण्याच्या खेड विधानसभा मतदारसंघात दादांचा शेतकरी मेळावा. 1,500 रुपयांमध्ये लाडकी बहीण होते का? 2 महिन्यात आमचं सरकार येईल तेव्हा 3,000 रुपये देऊ, संजय राऊतांची नांदेडमध्ये घोषणा. अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये रात्री 3 तास खलबत. शहांनी सांगितलेला प्लॅन अंमलात आणण्याबाबत शिंदेगड दादा गटात आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा, सूत्रांची माहिती. येत्या पंधरवड्यामध्ये 100 जागा जाहीर करण्याचं महायुतीचं लक्ष, तर भाजपचं 125 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट. जिंकण्याची शक्यता असलेल्या 75 जागांवर भाजप भर देणार. महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील विधानसभेच्या 5 जागा कुणालाही नकोत. मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंडच्या जागेवर कुणाचाही दावा नाही. मुंबईतील 7 जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट आग्रही, तर मुंबईतील 20 जागांवर ठाकरे आणि 18 जागांवर काँग्रेस ठाम. महाविकास आघाडी विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार. 125 जागांवर सहमती, उर्वरित जागांवर चर्चा सुरू, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा. भाजपा मंत्र्यांच्या प्रकल्पाला अजित पवारांचा ब्रेक. लोणावळ्यामधील चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा अजित पवारांकडून रद्द, नावात बदल करण्याच्या अजित पवारांच्या सूचना. भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये जाण्यावर शिक्कामोर्तब. कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रस्ताव. कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीमध्ये काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रस्ताव. नागपुरातील लाहोरी बारच्या मालकाची संजय राऊतांच्या विरोधात तक्रार. नागपूर अपघात प्रकरणामध्ये राऊतांकडून संकेत बावनकुळेसह 3 जणांवर बीफ कटलेट खाल्ल्याचा आरोप. नागपुरातील अपघातग्रस्त गाडीमधील बिलामध्ये बीफचा उल्लेख. जिथे मतं दिली जातात, बदलली जातात, तिथे बिलामध्ये सुद्धा बदल केला जाऊ शकतो, संजय राऊतांचा आरोप. माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन. दीर्घ आजारानं वयाच्या 72व्या वर्षी प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.